धन्य धन्य देवा तुझे आगाद करनी नारळाचात देवा ठेविले पाणी नारळाचात देवा ठेविले पाणी ऊस वाक लाती कळा त्याचा बनतो साखर खडा ऊस वाक लाती कळा त्याचा बनतो साखर खडा धन्य धन्य देवा तुझी आगाद करनी नारळाच्या आत देवा ठेविले पाणी पणसाच्या अंगी काटे आत अमृताचे साठे पणसाच्या अंगी काटे आत अमृताचे साठे धन्य धन्य देवा तुझे आगाद करनी नारळाच्या आत देवा ठेविले पाणी तू खामाने जन हे वेडे ऊस टाकुनी खाते वाडे तू खामाने जन हे वेडे ऊस टाकुनी खाते वाडे धन्य धन्य देवा तुझे आगाद करनी नारळाच्या आत देवा ठेविले पाणी रामकृष्णारी आज आपण या संत तुकाराम महाराजांच्या रचनेचं नोटेशन पाहणार आहोत. चला तर याचं नोटेशन पाहूया. आता याच्यामध्ये दोन्ही काळी दोन मध्ये आज वाजवतोय मी दोन्ही ऋषभ म्हणजे दोन्ही रीचा वापर केलेला आहे याच्यामध्ये आणि नी कोमल आहे ध कोमल वापरलेला आहे गंधार कोमल वापरलेला आहे रेगधनी सर्वच चारीश्वर कोमल वापरलेल्याने दोन्ही रेचा वापर केलेला आहे. चला पाहूया. नी 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 ध नी सा 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 रे ग रे ग प म प ग म ग धन्य धन्य देवा सा 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 रे ग रे ग प म प ग म ग धन्य धन्य देवा तुझी आगाद करनी प म ध प ग करनी ग करे नारळाच्या आत देवा प म ध प ग करनी सा रे ग रे सा प म ध प ग करनी नारळाच्या आत देवा प म ध प ग करनी सा रे ग रे सा नारळाच्या आत देवा ठेविले पाणी अंतर पाहूया. ऊस वाकडा तिकडा प ध प म ध प ग म ग रे सा रे नी ग ग म म ध प ग रे ग म रे सा त्याचा बनतो साखर खडा ग ग म म ध प ग रे हा शुद्ध ग रे ग म रे सा इथे दोन्ही रेचा वापर केलेला आहे. त्याचा बनतो साखर खडा परत द्रुपदी धन्य धन्य देवा तुझी आगात करनी नारळाच्या आत देवा ठेविले पाणी सेम असंच फणसाच्या अंगी काटे आत अमृताचे साठे प ध प म ध प ग म ग रे सा रे नी ग ग म म ध प ग रे ग म रे सा म्हणजे सांगायचं आहे की दोन्ही म्हणजे तिन्ही जे अंतरे आहेत ऊस वाकडा तिकडा त्याचा बनतो साखर खडा नंतर फणसाच्या अंगी काटे आत अमृताचे साठे तुका म्हणे जन हे वेडे ऊस टाकूनी खाते वाढे हे तिन्ही अंतराचं नोटेशन सेमच आहे. अतिशय गोड चाल आहे
रेगधनी कोमल असलेल्या दोन्ही रेचा वापर केलेला आहे, जरूर प्रयत्न करा. धन्यवाद.